नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. लोकसभा निवडणुकांपूर्वी अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. माळशिरसमधील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर भाजपच्या वाटेवर. उत्तम जानकर अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत. शिरूर लोकसभा लढवण्यासाठी अजित पवारांची तयारी सुरू. अजित पवारांचा 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा. जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूरसह भोसरी, हडपसरचा आढावा घेणार. रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून भाजप आणि शिंदे गटात रस्सीखेच. दोन्ही पक्षाकडून दावे सुरूच. शिंदे गटाकडून सोशल मीडियावर किरण सावंतांचे स्टेटस, तर भाजपकडून प्रमोद सावंतांच्या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार बदलण्याची शक्यता. भाजपकडून राष्ट्रवादीचे नेते धर्मराव आत्राम यांना विचारणा. आत्रामांनी भाजपच्या तिकिटावर लढू नये, अजितदादांची भूमिका, सूत्रांची माहिती. लोकसभा निवडणुकीत मराठा समाज 10 उमेदवार उभे करणार. नांदेडच्या महादेव पिंपळगाव येथील गावकऱ्यांचा निर्णय. निवडणुकीला येणारा खर्च वर्गणीतून केला जाईल. राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करणार असल्याची गावकऱ्यांची माहिती. भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचा हिंगोली लोकसभेवर दावा. हिंगोलीत शिवसेनेचे विद्यमान खासदार इच्छुक असताना भाजपही आग्रही. हिंगोलीची जागा भाजपला मिळावी म्हणून फडणवीसांची भेट घेणार भाजप आमदार तानाजी मुटकुळेंचं वक्तव्य. नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून पक्ष निरीक्षकांची नियुक्ती. जयकुमार रावल, सुभाष बापू देशमुखांची निरीक्षकपदी नियुक्ती. नांदेड लोकसभेचा घेतला आढावा. वंचितकडून परभणी लोकसभेच्या जागेसाठी हालचाली. आलमगीर खान पुन्हा एकदा सक्रिय. पक्षानं जबाबदारी दिल्यास निवडणूक लढण्यास तयार असल्याचं आलमगीर खान यांचं विधान. मराठा क्रांती मोर्चातील रमेश पाटलांना पोलीस कोठडी. प्रवीण दरेकरांना शिवीगाळ केल्याप्रकरणी रमेश पाटलांवर गुन्हा दाखल करत अटक. राहुल गांधी 12 मार्चला नाशिक दौऱ्यावर. नाशिकमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो होणार. राहुल गांधी काळाराम मंदिरात दर्शन घेणार. साताऱ्यातील जिल्हा प्रशासनाला दुष्काळी कामासंदर्भातील कामाच्या खासदार श्रीनिवास पाटलांच्या सूचना. आचारसंहिता लागू होण्याआधी कामं करण्याचे आदेश. अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारसमध्ये कुणबी संवाद मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यात डॉ प्रकाश आंबेडकर हातात टाळ आणि डोक्यावर वारकरी फेटा बांधून सहभागी. रत्नागिरी शिक्षक भरतीसाठी उमेदवारांच्या कागदपत्रांची आजपासूनच पडताळणी. पडताळणीसाठी रत्नागिरीत 70 अधिकारी नियुक्त. निवडणुकीपूर्वी नगरपरिषदेला निधीची खैरात. भाजपची सत्ता असलेल्या बोटीबोरी नगरपरिषदेला 10 कोटी रुपयांचा निधी. सत्ताधारी कार्यकर्त्यांना खुश करण्याचा प्रयत्न. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील सुळकूड योजनेची बैठक उद्या मुख्यमंत्र्यांच्या दालनात होणार. या बैठकीत चर्चा होऊन अंतिम तोडगा निघणार. अकोला जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये 41.99 कोटींचे सुधारित अंदाजपत्रक मंजूर. जिल्ह्याच्या ग्रामीण भागाशी संबंधित विविध योजनांची तरतूद. बार्टीच्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटीची घोषणा. सोलापुरात विविध संघटनांकडून शासन निर्णयाचं लाडू वाटत स्वागत. सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या कारखान्यांवर राज्य सरकार मेहरबान. अशोक चव्हाणांसह कल्याण काळे, अमरसिंह पंडित, प्रशांत काटेंच्या कारखान्यांनाही मदत, मात्र पंकजा मुंडेंच्या कारखान्याला मदत नाही. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा 4th दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तंबू टाकून तात्पुरत्या स्वरूपात निवासाची व्यवस्था. चंद्रपूरच्या महावितरण कंत्राटी कर्मचाऱ्यांचं दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू. सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. तात्काळ मागण्या मान्य करण्याची मागणी. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये सकल मराठा समाजाची निदर्शनं. मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घेण्याची मागणी. अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य आत्मक्लेश मोर्चा. शेतमालावरील निर्यात बंदी उठवण्यासह विविध मागण्यांवरून शेतकरी आक्रमक. आसू डोळात आणि हलगी वाजवत शेतकऱ्यांचा मोर्चा सहभाग. नागपुरातील महावितरणच्या कार्यालयाबाहेर कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांचं आंदोलन. नोकरीत स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात आज आंदोलन. मागण्या मान्य न झाल्यास 5 मार्चपासून बेमुदत कामबंदीची कर्मचाऱ्यांची नोटीस. नाशिकमधील सिटीलिंक बसचे कर्मचारी पुन्हा संपावर. थकीत पगार आणि इतर मागण्यांसाठी आजपासून संप. ऐन परीक्षांच्या काळात संप पुकारल्यानं विद्यार्थ्यांचे हाल.
चार महिन्यांपासून थकलेल्या वेतनाच्या मागणीसाठी परभणी मनपा कर्मचारी संपावर संपात जवळपास 500 वर अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्याने महानगरपालिकेचं कामकाज ठप्प. जळगावातील महासंस्कृती महोत्सवात महाराष्ट्र गीत न वाजल्याने मक्तेदारावर गुन्हा दाखल. खासदार उन्मेष पाटलांची जिल्हा प्रशासनावर नाराजी. जळगावमध्ये अभडगावकरांच्या मागणीला यश, आरटीओ कार्यालय मंजूर. आरटीओ कार्यालय होण्यासाठी अनेक वेळा ग्रामस्थांचं आंदोलन. नवीन प्रणालीनुसार रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये वाढ. अनेक जण योजनांपासून वंचित. नवीन प्रणालीत बदल करण्याची नागरिकांची मागणी. लातूरच्या 5 माध्यम प्रकल्पात आता केवळ 15% जलसाठा शिल्लक. 25 गावांना अधिग्रहण करून पाणीपुरवठा. मुंबई गोवा महामार्गाच्या नावाच्या वादात आता कोकण प्रादेशिक पक्षाची उडी. महामार्गाला छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय महामार्ग नाव देण्याची मागणी. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी अतिरिक्त डबा. पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयनयान तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार. चिपळूणमध्ये अलोरे आणि शिरगावला जोडणाऱ्या पुलाच्या कामामुळे धोकादायक पर्यायी मार्गावरून नागरिकांचा प्रवास. पर्यायी मार्ग व्यवस्थित करत नाही तोपर्यंत काम करू न देण्याचा स्थानिकांचा इशारा. सिंधुदुर्गातील भराडी देवीच्या यात्रेसाठी अंगणेवाडी सजली. यंदा गावात रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा अंदाज. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये शिवमंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त 51 महायज्ञांचं आयोजन. टाळ मृदुंगाच्या भक्तिमय वातावरणात कीर्तन सोहळा संपन्न. गोंदियात धान खरेदीला पुन्हा 1 महिन्याची मुदतवाढ. मात्र आवक नसतानाही मुदत कशाला? आता शेतकऱ्यांचा सवाल. बीडच्या परळीमधील बोर्णा प्रकल्पात फक्त 10% पाणीसाठा शिल्लक. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचाही आता प्रश्न गंभीर. वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडला, वाटाणा फ्लॉवरसह भोपळ्याचे दरही दुप्पट. बाजारभावात वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. नाशिकच्या मालेगावातील किरकोळ बाजारात लिंबूचे भाव कडाडले. बाजारपेठेत लिंबाची आवक कमी असल्याने भाववाढ. हिंगोली जिल्ह्यात पिकांना अवकाळीचा फटका. गहू, हरभरा, ज्वारीसह फळबागांचं मोठं नुकसान. बळीराजा आर्थिक संकटात. बुलढाणा जिल्ह्यातील 39,000 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका. 22,000 हेक्टरवरील पीक धुळीसपाट. जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राथमिक अहवाल सादर. बुलढाण्याच्या गारगुंडीमध्ये 4.5 एकर शिवारातील कलिंगड फुटले. शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान. कोल्हापूरच्या इचलकरंजीत यंत्रामा कारखान्याला आग. 3,600 कापडाचे तागे जळून खाक. कोट्यावधीचं नुकसान. शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज. बीडच्या प्रळीत घरफोडीमध्ये लाखोंचा ऐवज लंपास. चोरीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण. जळगावच्या 40 तालुक्यात गिरणा मन्याड नदीजोड कालव्यासाठी गावकऱ्यांची कावड पदयात्रा. मन्याड परिसरातील 22 गावातील नागरिकांचा कावड पदयात्रेत सहभाग. पुण्याच्या भोंगवली गावात तरुणांकडून पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता. एक गाव एक कुटुंब या संकल्पनेतून पुढाकार घेत गावात स्वच्छतेचा उपक्रम. भंडारा जिल्ह्यात जलरथ अभियानाचा शुभारंभ. जलरथाद्वारे जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन आणि जलयुक्त शिवार या योजनेची जनजागृती. वाशिममध्ये महिला बचत गटांना सूक्ष्म विमा एजंटचं प्रशिक्षण. भारतीय कृषी विमा कंपनीच्या वतीने प्रशिक्षणाचं आयोजन. जिल्ह्यातील 130 महिला गटाचा उत्स्फूर्त सहभाग.